आवळा खाण्याचे भरपूर फायदे आपल्या शरीराला मिळत असतात आवळ्यामध्ये विटॅमिन सी मुबलक प्रमाणामध्ये असते त्याशिवाय डोळे निरोगी राहतात केस निरोगी राहतात मधुमेहावर सुद्धा आवळा गुणकारी आहे तर असा बहुगुणी आवळा आपल्या जेवणामध्ये रोज येऊ शकतो जेव्हा आपण तोंडी लावायला जेवणामध्ये आवळ्याच्या लोणचा वापर करू तर आज आपण मस्त वर्षभर टिकणारे घरच्या साहित्यामध्ये तयार होणारे चटपटीत दावळा लोणचे कसे बनवायचं ते पाहूयात रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही विभाग घरगुती चॅनलला जर अजूनही के लाईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी इथे एक किलो आवळे घेतलेत आवळे घेताना स्वच्छ आवळे घ्यायचे जेणेकरून लोणचं वर्षभर टिकेल आवळे मी इथे स्वच्छ धुवून कापडाने पुसून घेतलेत आता आपण हे वाफून घेऊयात कढईमध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घ्यायचं आणि त्यावर अशी जाळी ठेवायची आता ह्यावर आवळे ठेवूयात आवळे ह्या पद्धतीने वाफेवरतीच वाफवून घ्यायचे पाण्यामध्ये शिजवायचे नाहीयेत कारण पाण्यामध्ये शिजवलं तर त्याचं सगळं सत्व पाण्यातून निघून जाईल आता झाकण लावून आवळे दहा ते पंधरा मिनटे छान वाफवून घेऊयात जास्त वाफवायचे नाही आहेत नाहीतर आवळे पूर्ण नरम पडतील मीडियम गॅसवरती आवळे पंधरा मिनटे वाफवून घेतलेत आवळ्यांना भेगा पडल्यात म्हणजे आवळे छान वाफले गेलेत आता हे थंड करून घेऊयात आवळे थंड झालेत आता ह्यामधल्या बिया काढून घेऊयात पाकळ्या अगदी व्यवस्थित बियांपासून वेगळ्या होत आहेत पाणी टाकून लगेच वाफवायला ठेवलं की घड्याळ लावून बरोबर पंधरा मिनटे वाफवायचे आणि जर पाण्याला उकळी आल्यावर वाफवायला ठेवले तर फक्त दहा मिनटे वाफवायचं म्हणजे आवळे एकदम परफेक्ट वाफले जातात सगळ्या आवळ्यांच्या बिया सेपरेट काढून पाकळ्या वेगळ्या करूयात हे बघा सगळ्या आवळ्याच्या पाकळ्या आपण सेपरेट करून आता वाफवल्यामुळे ह्या ओल्या आहेत जर आपण लगेच लोणचं बनवलं तर ओलं असल्यामुळे ह्याला बुरशी पकडेल तर काय करायचं हे फॅन खाली एक तास सुकवून घेऊयात किंवा उन्हामध्ये अर्धा तास ठेवलात तरीही ओलावा निघून जाईल पण जास्त वेळ उन्हात ठेवायचे नाहीयेत कारण खडखडीत सुकवला तर लोणच्याचा मसाला आवळ्याच्या फोडींमध्ये आता आपण लोणच्याचा मसाला बनवून घेऊयात चमचे धणे घेऊयात दोन चमचे जिरे घेऊयात दोन चमचे बडीशेप घ्यायची आहे मोहरी आपण चार चमचे घेणार आहोत अख्ख्या मोहरी ऐवजी मोहरी डाळ सुद्धा वापरू शकता मोहरी डाळ घेणार असाल तर ती भाजायची गरज नाही की वाटायची सुद्धा नसते जशीच्या तशी लोणच्यामध्ये घ्यायची अर्धा चमचा मेथी घेऊयात मेथीचा वापर कमीच करायचा कारण मोरीमुळे सुद्धा थोडासा कडवटपणा लोणच्याला आलेला असतो आणि मेथी जास्त झाली तर लोणचं अजून कडवट बनेल सगळं आता छान मंद गॅसवरती गरम करून घ्यायचा आहे जास्त भाजायचं नाहीये सगळं साहित्य एकाच चमचाने घ्यायचं मी आपला पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमचाने सगळं साहित्य घेतलं शक्यतो हे साहित्य उन्हात गरम करून घ्यायचं असतं पण बऱ्याच जणांना उन्हात वाळवणं शक्य नसतं म्हणून हे आपण तव्यावर छान गरम करून घ्यायचं आपण फक्त दोन तव्यावर परतून घेऊयात दोन मिनिटे तव्यावर परतल्यावर चेक करायचं हाताला थोडा थोडा चटका बसतोय थो आता गॅस बंद करायचा आणि हे साहित्य थंड करून घेऊयात हे बघा भाजलेलं साहित्य थंड करून घेतलंय आता हे मिक्सरच्या भांड्यात घेऊयात आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक पावडर बनवायची नाहीये थोडं जाडसर ठेवायचं जा। हे बघा मसाले वाटून घेतलेत अशी जाडसर पावडर बनवायची आता कढईमध्ये तेल घेऊयात मी इथे मोरीचं तेल वापरते मोरीच्या तेलामुळे लोणच्याला खूप मस्त टेस्ट येते मोरीच्या तेलाऐवजी रोजचं जेवणातलं तेलसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता इथे मी एक किलो आवळ्यासाठी पाव लिटर म्हणजे दोनशे पन्नास मिली एवढं मोरीचं तेल घेतलं आहे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त गरम करायचं नाही आहे म्हणजे तेलातून धूर निघेल एवढं गरम करायचं नाही आहे हाताला गरम वाफ लागेल एवढं गरम करायचं आता गॅस बंद करूयात आणि कढई साईडला घेऊयात तेल जास्त गरम असताना मसाले टाकायचे नाही आहेत नाहीतर मसाले करपतील आणि लोणच्याला चांगला टेस्ट लागणार नाही तेलामध्ये अर्धा चमचा हळद टाकूयात हळद टाकल्यावर तेलामध्ये अगदी हळूवार फेस सुटला टाकल्या टाकल्या लगेच आली नाहीये म्हणजे समजू शकता की कि तेल किती कमी गरम आहे ते अर्धा चमचा हिंग घेऊयात दोन चमचे लाल तिखट मी इथे काश्मीरी मिरची पावडर वापरली आहे ह्यामुळे लोणच्याला रंग खूप छान येतो आणि आता वाटलेला मसाला ॲड करूयात सगळं छान चमच्याने एक करूयात मिक्स केल्यावर ह्यामध्ये आवळ्याच्या फोडी घेऊयात आवळ्याच्या फोडी फॅन खाली छान सुकवून घेतल्यात आता दोन चमचे मीठ घेऊयात रोजच्या जेवणापेक्षा मीठ थोडं जास्त घ्यायचं म्हणजे आवळा मिठात मुरला की लोणचं खायला खूप छान लागतं आणि लोणचं बराच का टिकतं लवकर खराब होत नाही आता सगळं छान मिक्स करूयात हे बघा सगळं मिक्स करून घेतलंय ले। सांगितलेल्या प्रमाणात सगळं साहित्य घेतलं की अगदीच छान लोणचं तयार होतं शिवाय बघू शकता काश्मीरी मिरची पावडर वापरल्यामुळे लोणच्याला खूप मस्त रंगसुद्धा आलाय आता पूर्णपणे थंड झाल्यावरतीच हे काचेच्या किंवा प्लास्टिकच्या स्वच्छ वर्णीत भरून ठेवायचं किंवा चिनी मातीची बरणी असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता फक्त कोणतीही बरणी घेताना ती ओलसर नसावी चांगली कोरडी करून घ्यायची आणि लोणचं भरल्यावर झाकण अगदी गच्च लावायचं लोणच्याला हवा लागता नाही असं आणि बरणी ठेवताना अशा जागी ठेवायची ज्या जा ठिकाणी सूर्यप्रकाश किंवा सूर्याचं ऊन येत नसेल कारण चुकूनही जर लोणच्याला ऊन लागलं तर गरम होऊन लोणचं खराब होऊ शकतं तर आजच्या रेसिपीच्या टिप्स महत्वपूर्ण वाटल्या असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपीला लाईक जरूर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करून ऑल ला क्लिक करा